खेळाडू मानवंदना देत आहेत विविध महाविद्यालयातील खेळाडू सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देत आहेत। खेळाडू आपण सॅल्यूट करायचं नाहीये, खेळाडू सॅल्यूट करायचं नाही, खेळाडू आपण सॅल्यूट करायचं नाहीये, केवळ आपण पाहुण्यांच्या मान वळवून पाहायचंय। धोईदारक उजवीकडे धोई करा पाहुण्यांच्याकडे। विविध महाविद्यालयातील खेळाडू सन्माननीय पाहुण्याला मानवंदना देत आहेत। सातारा विभागाची 58वी मैदानी क्रीडा स्पर्धा स्थळ आहे, अर्थात साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम। विविध महाविद्यालयाचे खेळाडू आपल्या महाविद्यालयाच्या ध्वजासह मानवंदना देत आहेत। एका शेजारी एक सर्व संघ उभे राहतील। खेळाडू संबंधी पाहुण्यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने मानवंदना देत आहे। आपण पाहत आहात वर्षभर त्यापूर्वी सुद्धा आपण या स्पर्धांना मुकलेलो आहोत। गेल्या 2-3 वर्षामध्ये कोविड-19 कारणास्तव आपण या स्पर्धा घेऊ शकलो नाही, आणि त्यानंतर परत एकदा नव्या उत्साहाने नव्या उमेदने हे खेळाडू मैदानावर चालले। आज दिवसभर विविध स्पर्धांचं इथं संयोजन झालं। आमचे विविध महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण संचालक यामध्ये अतिशय उत्साहानं भाग घेत आहेत आणि या स्पर्धांना न्याय देत आहे। हे सर्व खेळाडू आपण केलेल्या कष्टाचं चीज करण्यासाठी या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सहभागी। 58वी सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा आजचा उद्घाटनाचा दिवस। संयोजक महाविद्यालय यजमान महाविद्यालय सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा, सन्माननीय अतिथी या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा अधिवास प्रमुख। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलचे पंच असणारे असे आपले मित्र डॉक्टर शरद बनसोड इथं उपस्थित आहेत। यजमान महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, या स्पर्धांच्या सातारा विभागाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवजी भूषणपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि याच महाविद्यालयाच्या प्रयोगा प्रमुख आणि या स्पर्धांच्या प्रमुख स्मिता कुमार मॅडम याही उपस्थित आहेत। आपण सर्वांनी उपस्थित आहात। या संघटनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजपासून आज दिनांक 2, उद्या दिनांक 4, दिनांक 4 रोजी ही स्पर्धा इथं होईल, संपन्न होईल। आवने स्पर्धा हार्डल यांचा समावेश असणारी ही मैदानी क्रीडा स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी अत्यंत उत्साहानं मदत करणारे आपलंच कार्य आहे असं समजणारे या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी आपण सर्वांनी उत्साहानं सहभागी आहात। या छत्रपती शाहू स्टेडियमच्या मध्ये उपस्थित असणारे सर्वजण आपल्या सर्वांचं मी पुनश्चेंदा स्वागत करतो आणि माननीय अतिथींना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। धन्यवाद।
सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व ऑडिटर प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे ते ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का असा प्रश्न ज्यांनी सबंध बहुजन समाजाला विचारला आणि बहुजन समाजाच्या शिक्षणाची चळवळ गतिमान केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होतोय। सबंध महाराष्ट्रातील गोरगरीब उपेक्षित वंचित बहुजन समाजाच्या खेड्यापाड्यातील झोपड्यांपर्यंत ज्ञानाची गंगा ज्यांनी प्रवाहित केली ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे। स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत, खर तर गेली काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या आणि शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपण खो खोची स्पर्धा आयोजित केली, कबड्डीची स्पर्धा आयोजित केली, हॉलीबॉलची स्पर्धा आयोजित केली आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे जी क्रीडा कौशल्य आहे त्या क्रीडा कौशल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि गेल्या 58 वर्षाची एक परंपरा या क्रीडा स्पर्धेची आहे ती म्हणजे जे यजमान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाने ॲथलेटिक्स स्पर्धेचं नेतृत्व करावं, त्या महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात। मी सातारा जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण संचालक सहकारी जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद या निमित्ताने देईन। मी या सर्वांनी आमच्या महाविद्यालयाला एक विश्वास निर्माण केला की आपण या स्पर्धा आयोजित करू शकतो, तुम्हाला ज्या ज्या प्रकारची सहकार्याची अपेक्षा आहे ज्या ज्या प्रकारचं सहकार्य आवश्यक आहे या सहकार्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक कमी पडणार नाही। या अनुषंगाने गेली काही दिवस पूर्वतयारी सुरू होती आणि मला या गोष्टीचं मनापासून कौतुक आहे। डांगेसर असतील, खरासर असतील, आणखी सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक असतील की ही स्पर्धा आपल्याच महाविद्यालयामध्ये आहे अशा स्वरूपाची भावना व्यक्त करून सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्वांनी प्रयत्न केलेले आहे। मला सांगायला निमित्तानं आवडेल की अनेक शारीरिक शिक्षण संचालक काल रात्री 9:30-10 वाजेपर्यंत ही पूर्वतयारी करत होते। उद्देश अशा स्वरूपाचा की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची खबरदारी सातत्यानं त्या सर्वांच्या माध्यमातून केली जात होती। विद्यार्थी मित्र, सातारा जिल्ह्याला खूप मोठी आणि चांगली परंपरा क्रीडा क्षेत्रातली आहे। भाई कशाबा जाधव ज्याने ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा पदक मिळवून दिलं ते कशाबा जाधव असतील, नंदा जाधव असतील, ललिता बाबर असेल। आणि सांगायला मला आणखी एका गोष्टीचा आनंद अशा स्वरूपाचा आहे की गेल्या काही दिवसापूर्वी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुवेत या ठिकाणी झालेल्या या ॲथलेटिक स्पर्धेमध्ये आमच्याच महाविद्यालयाची आणि या सातारची सुवर्णकन्या कुमारी अनुष्का कुंभार या विद्यार्थिनीनं सुवर्णपदक मिळवलं आणि ही जी अतिशय उज्ज्वल अशा स्वरूपाची सातारा जिल्ह्याची क्रीडा परंपरा आहे त्यामध्ये आणखी एक पैलू निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आज ती या ठिकाणी उपस्थित आहे। मला असं वाटतं
की ही परंपरा अतिशय समृद्ध करण्याचं काम जर कोण करत असेल तर इथं समोर बसणारे हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी करतात। या सातारा जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाण्याचं काम केवळ सातारा जिल्ह्याचंच नव्हे तर शिवाजी विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जाण्याचे अतिशय महत्त्वाचं काम हे खेळाडू विद्यार्थी करतायत याचा मला अतिशय आनंद आहे। आणि या विद्यार्थ्यांच्या या क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी आमच्या महाविद्यालयाची निवड झाली। आज या क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत यासाठी सर्वांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। या सुगंध कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपण कथन केली, यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आपण घेत आहोत। ओपनिंग इज ऍज गुड ऍज एक नॅशनल ची ओपनिंग जी असते किंवा खेलो इंडियाचं जे वातावरण जे बघितल्यानंतर जे वाटतंय की येस दिस इज द चॅम्पियनशिप आणि इथूनच असं वातावरण झालं तरच एक बेस्ट परफॉर्मर परफॉर्मन्स देऊ शकते आणि हे प्लॅटफॉर्म सातारा झोनच्या या सगळ्या फिजिकल डायरेक्टर्स आणि ऑर्गनायझिंग कॉलेज आणि होस्ट कॉलेजने हे दिलेलं आहे। सो आय कॉन्ग्रॅच्युलेट दॅम की एवढंच सुंदर एक प्लॅटफॉर्म तुम्हा सर्व ॲथलीट्सला इथं त्याने उभा केलेला आहे। जसं सरांनी सांगितलं की काल संध्याकाळी लेट नाईटपर्यंत हे काम चालू होतं आणि सगळे फिजिकल डायरेक्टर्स इथं होते आणि आता जबाबदारी आपल्या सर्व खेळाडूंची आहे की एवढ्या सुंदर व्हेन्यू किंवा ज्याची प्रिपेरेशन्स दिवस रात्र करून हे केलेले आहे तिथं बेस्ट परफॉर्मन्स काढणं हे आता आपली जबाबदारी आहे। सातारा झोनमध्ये याच्यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय ॲथलीट्स इथं झालेले आहेत। आंतरराष्ट्रीय ॲथलीट कैलाश माने, कैलाशवासी नंदा जाधव, ललिता बाबर आणि नुकतेच ज्याने पूर्ण जगामध्ये भारतामध्ये या झोनचं किंवा साताऱ्याचं नाव जे उंचावलेलं आहे ते अनुष्का कुंभार आणि सुदेशना शिवनकर यांच्यासाठी एक दोन शब्द मी असं म्हणेन, पाना है जो मुकाम वो मुकाम अभी बाकी है, अभी तो आए हैं जमीन पे अभी आसमान की उड़ान बाकी है, अभी तो लोगों ने सिर्फ सुना है हमारा नाम, इस नाम की पूरे दुनिया में पहचान बनाना बाकी है। तो ये ब्यूटिफुल वर्ड्स फॉर देम और यांच्याही पुढे जाऊन तुम्हाला ही कामगिरी करायची आहे आणि सर्वांना वेळ कमी आहे पण तो एक मार्गदर्शन हे जे माझी सुरुवात करिअरची या सातारा झोननं झालेली आहे आणि ज्या दिवशी मी इथं जॉईन झालो YC कराडमध्ये आमचे मित्र आणि गुरुस्थानी आम्ही त्यांना ठेवतोय दीपक डांगे सर, खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे माझं 22 वर्षाचं करिअर आहे हे इथपर्यंत आलं आहे। नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये सुनील चव्हाण सर हे आमच्या बरोबर असतात, चांगलं वाईट हे मार्गदर्शन करतात आणि म्हणून एक दोन शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो की बीइंग अ स्पोर्ट्समॅन सिन्सिअरिटी हार्डवर्क केल्याशिवाय अचीवमेंट्स नाही, ऑनेस्टी तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, ऑनेस्टी तुमच्या इव्हेंट परफॉर्मन्समध्ये आणि तुमच्यामध्ये स्वतः असणं गरजेचं आहे। डिसिप्लिन हेच एक मात्र एक जरिया आहे की ज्याच्यामुळं तुम्ही अचीवमेंट तुमच्या आयुष्याची करू शकता। म्हणून हे म्हटलंय डिसिप्लिन इज नॉट अ फिलॉसफी, इट शुड बी द वे ऑफ लाईफ। फक्त डिसिप्लिन फिलॉसफी नाही आहे, ते तुमच्या रक्तामध्ये डिसिप्लिन पाहिजे। सकाळी उठल्याबरोबर एक डिसिप्लिन खेळाडूमध्ये असलं तर ते टायमिंगली प्रॅक्टिस करणार आणि अचीवमेंट त्याला 100% मिळणार। सक्सेस इज नॉट परमनंट, फेलियर इज नॉट फायनल, डू नॉट स्टॉप युअर एफर्ट्स टिल युअर विक्ट्री मेक्स द हिस्ट्री। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपण खूप बारीकाईने बघितले पाहिजेत। मी जास्त काय बोलणार नाही, फक्त सातारा झोन हे तिन्ही झोनमध्ये मी काम केलेलो आहे, सांगली झोनमध्ये खेळलोय, सातारा झोनमध्ये काम केलंय, कोल्हापूर झोनमध्ये काम केलंय आणि जे फिजिकल डायरेक्टर्स इथं काम करतात पूर्णपणे
नियमावर बोट ठेवून आणि काटेकोरपणानं सगळ्या गोष्टी पाळतात आणि एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंना इथं उपलब्ध करून देतात. त्यामुळं मी त्यांचं खूप मनापासून कौतुक करतोय आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद करतोय. उदय झालेला आहे, तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपणास विनंती करतो की आपण आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर शरद बनसोड सर यांना या स्पर्धांच्या उद्घाटन करण्याची विनंती करावी. सर, या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जाहीर करावं. सर, शरद, उद्घाटनाची घोषणा झाल्याबरोबर या ठिकाणी सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते हे फुगे आकाशात सोडले जातील, कबूतर सोडले जातील आणि त्याच वेळेला हे तीन जे ध्वज आपल्या समोर आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सातारा विभागीय क्रीडा परिषद आणि यजमान महाविद्यालय सावित्रीबाई फुले यांचे ध्वज सन्मानावरती फडकवले जातील. आपण सर्वांनी सावधानमध्ये उभं राहायचं आहे. सर, प्लीज. आय हेअर बाय डिक्लेअर दॅट द 58th सातारा झोनल ॲथलेटिक मीट इज ओपन. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतोय. चला सर, प्लीज पुढे या. अठ्ठावन्नावी सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा बलून्स जे आहेत हे रंगीत. सर्वजण आता सावधानांमध्ये राहतील. हे तीन ध्वज वरती घेतले जातील. असणारा हा ध्वज मध्यभागी त्याच्या उजव्या बाजूला यजमान महाविद्यालयाचा आहे, त्याच्या डाव्या बाजूला सातारा विभागीय क्रीडा परिषदेचा ध्वज इथं फडकला जातोय. क्रीडा चोर क्रीडा ज्योतीचं आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण अक्षता कनसे आणि सरते शेवटी आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुष्का कुंभा, मोनिका नलोडे, वैष्णवी साळुंखे, अक्षता कनसे या तिघी आता इथं धावत आहेत क्रीडाजोत घेऊन आणि शेवटी या महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुष्का कुंभार हिच्याकडे ही ज्योत दिली जाईल. ही ज्योत ती घेऊन या सन्माननीय पाहुण्यांच्या समोर येईल आणि पाहुण्यांना मानवंदन दिली जाईल. आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुष्का कुंभार हिच्या हातामध्ये ही क्रीडा ज्योत आहे. Athletic meet of the Shivaji University in loyal competitions, respecting them in the true spirit of sportsmanship for the honor of our university and for the glory of sports. Jai Hind. धन्यवाद. आपण सर्वांनी आपापल्या जागा घ्यायचे. व्यक्त करते. खर तर सरांच्या आयुष्यातली ही पहिली ॲथलेटिक मीट आहे ॲज अ डायरेक्टर बोर्ड ऑफ स्पोर्ट्स आणि माझी पण ही पहिलीच ॲथलेटिक मीट आहे ॲज अ सेक्रेटरी सातारा विभागीय क्रीडा परिषद. खरं तर हा पहिला जो अनुभव आहे ॲथलेटिक मीटचा
तर बऱ्याच अडचणी आल्या त्याच्यामध्ये, पण ही ॲथलेटिक मीट माझ्या आयुष्यातली खूप सुंदर अशी एक आठवण आहे की या निमित्ताने मी बऱ्याच गोष्टी म्हणजे जे काही आहे ते मी खूप मनापासून शिकले. खूप कमी वेळामध्ये कसे निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचे, आणि हे माझ्या आयुष्यात हे ॲथलेटिक मीट अशा पद्धतीचे असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं की मी या ॲथलेटिक मीटचा पार्ट असेल. मला या ॲथलेटिक मीटनी बरंच काही शिकवलेलं आहे. ही मेमोरेबल ॲथलेटिक मीट आहे माझ्यासाठी. तर या ॲथलेटिक मीट संदर्भात डॉक्टर शरद बनसोडे सरांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. शिवाजी विद्यापीठाने आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज नाईक सर आज आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू स्टेडियम आम्ही एक 4 दिवसामध्ये हे जे रुपडं आहे या स्टेडियमचं, बऱ्याच जणांनी ह्या स्टेडियमला पाहिलं असेल, सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण रूप स्टेडियमचं बदललेलं आहे. मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की इथून पुढे जे प्लेयर्स या स्टेडियमवर पळतील किंवा धावतील तर त्यांना इथं पुढे अडचण येणार नाहीये. मी परत एकदा माननीय युवराज नाईक सरांचं या निमित्ताने आभार व्यक्त करते. त्यांनी आम्हाला हे स्टेडियम उपलब्ध करून दिलं, साहित्य उपलब्ध करून दिलं, आणि त्यांची जी लोक आहेत त्यांची आम्हाला खूप मदत झाली त्याबद्दल. मी या शाहू स्टेडियमच्या पूर्ण कुटुंबाचा आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मला मार्गदर्शन केलं आहे त्यांचे आभार. या ॲथलेटिक मीटचे ज्यांना आपण आम्ही साताऱ्याचे ॲथलेटिक मीटचे जनक म्हणतो, डॉक्टर दीपक डांगे पाटील सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मीट आपल्याला बघायला मिळाली. सरांचे आभार व्यक्त करते मी सातारा विभागीय क्रीडा परिषदेमार्फत. त्याचप्रमाणे सर्वप्रथमच माझे फॅमिली मेंबर्स या ॲथलेटिक मीटमध्ये सहभागी झालेले आहेत. माझे सासरे श्री प्रकाश कुंभार यांचे मी आभार व्यक्त करते की ते या कार्यक्रमासाठी आले. माझ्या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, माझे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, माझ्या सर्व विद्यार्थिनी या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. सर्वात महत्त्वाचे आभार जे की मी म्हणेन की ही ॲथलेटिक मीट संपन्न होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आभार मी मानते गुजर सर, कालिदास गुजर सर, आणि आमच्या सगळ्यांचे जाधव सर की ज्यांनी आमच्या रयत शिक्षण संस्थेचे एक पार्ट आहेत की जे रिटायरमेंट नंतर सुद्धा फुल स्ट्रेंथनी काम करतात. त्यांची एनर्जी खरंच बघण्यासारखी आहे. त्यांनी हा पूर्ण ट्रॅक एका दिवसात राजे करिअर अकॅडमी मार्फतच्या मुलांच्या मार्फत हा कम्प्लीट केला. राजे करिअर अकॅडमीच्या सरांचे पण मी आभार मानते की त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट त्यांची सर्व्हिस आम्हाला दिली. त्यांच्यामुळे आम्ही आज ह्या गोष्टी पटापट करू शकलो. खरं तर शेड्यूल सर खूप कंटिन्यू मॅचेस आहेत. एक महिना आमच्या डायरेक्टर घरी गेले नाहीत असं म्हणायला पण काही हरकत नाही. दिवाळीचे 2 दिवस फक्त आम्ही घरी होतो आणि जवळपास संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही ग्राउंडवर आहे सर. पण या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं ही मोठी मीट एक सक्सेसफुल होत आहे हे पाहून खरंच खूप मनापासून आनंद होतोय.